आपण मस्त मस्त बघा कालवं घेतलेत आमच्या बोरली मार्केटमधून. तर आपण कालवं बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते. एकदा कॉमन आहे सगळं, म्हणजे कांदा घेतलेत आपण दोन मोठे चिरून, त्यानंतर आपण वाटीमध्ये आलं लसूण पेस्ट घेतली आहे, फक्त जिंजर गार्लिक पेस्ट आहे. त्यानंतर आपण दोन हिरव्या मोठ्या मिरच्या चिरून घेतल्यात. त्यानंतर आपण टोमॅटो घेतला आहे आणि टोमॅटोनंतर आपला घरगुती कोळी मसाला घेतला आहे आणि हळद घेतली आहे. चला तर आपल्या टोपामधलं तुम्ही बघू शकता ते खूप तापलं आहे तडतडीत. तर आपण पहिले ह्याच्यात हिरव्या मिरच्या टाकूया, त्याच्यानंतर कांदा, आता कांदा आहे ना आपण टाकून घेतलाय तेलावर. आता हा आहे ना पूर्ण एकदम मऊ नरम असा होईपर्यंत आपण तेलावर शिजून घ्यायचा. याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे तो लवकर शिजतो. किंवा तुम्ही थोडंसं चिमूटभरावरून मीठ पण घालू शकता जेणेकरून कांदा खूप लवकर शिजतो. तर आता आपण आहे ना लालसर करून घेऊया. तर आपला कांदा आहे ना बघू शकता तुम्ही लालसर मस्त मऊ शिजला. तर मग ह्याच्यामध्ये सर्वात पहिले आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया ह्याच्यामध्ये, आणि आलं लसूण पेस्ट टाकून आपण ढवळून घेऊया मस्तपैकी ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये आपले जे मसाले आहेत हळद आणि आपला घरगुती कोळी मसाला तो घालून घेऊ ह्याच्यामध्ये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा गरम मसाला पण ॲड करू शकता चवीसाठी. आता आपण हे सगळं मस्तपैकी ढवळून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना टोमॅटो ॲड करूया. आता टोमॅटो आपण ह्याच्यामध्ये एकदम मऊ शिजून घ्यायचं आहे 10 मिनिटासाठी. 10 मिनिटं लागतीलच आपल्याला टोमॅटो शिजायला. तर आधी आपण आहे ना झाकण देऊन ह्याच्यावर आहे ना टोमॅटो शिजून घेऊया. आता आपलं टोमॅटो पण मस्तपैकी शिजलं. आता तुम्ही विचार करत असाल की खूप हे एकदम सुक्कं सुक्कं असं झालं आहे ग्रेव्ही. तर आता आपण त्याच्यामध्ये पाणी का नाही ॲड केलं, कारण आपण जी कालवं त्याच्यामध्ये आता ही ॲड करणार आहोत ना, तर कालवांना ऑलरेडी खूप पाणी असतं. तर मग त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये वेगळं पाणी एक्स्ट्रा काही ॲड केलेलं नाही आहे. तर आता आपण ही कालवं ह्याच्यामध्ये व्यवस्थित सगळी ढवळून घेऊया. आता कालवं आपली मस्त ढवळून झाली आहेत ग्रेव्हीमध्ये. आता ह्याच्या पण मध्ये आपण पाणी वगैरे काय ॲड करायचं नाही. आता ही मस्त 10 मिनिटासाठी मस्त झाकण ठेवून आता हिला आपण शिजायला ठेवायचं आहे. आपण आता कालवं आपली चेक करूया 10 मिनिटं झाली आहेत. तुम्ही बघू शकता आपण पाणी काय ॲड केलं नव्हतं, कारण कालवांचंच पाणी भरपूर सुटलेलं आहे ग्रेव्हीमध्ये. तर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया चवीपुरतं. आणि आता हे व्यवस्थित परत ढवळून घेऊया. आणि आता आपण मीठ घालून झाल्यानंतर ढवळून घेतलं आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं ना. आता ही एकदम ड्राय म्हणजे अतिशय खूप सुकायला द्यायची खूप, तरच ती एकदम खायला खाताना खूप टेस्टी लागतात. आता पण हे थोड्या वेळासाठी आपण हे सुकायला देऊया, मग नंतर आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. आपण पूर्ण म्हणजे खूप ड्राय करून घ्यायची, सुक्की एकदम आपली एक रेसिपी झाली पाहिजे ही. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपण इतकी ड्राय केली आहे ही कालवं, बघू शकता तुम्ही. आपण खूप हिला सुकून घेतल्या असतात, अशा प्रकारे सुकली पाहिजेत, तेव्हा ती अतिशय छान त्या ग्रेव्हीमध्ये मुरतात आणि आपल्याला खायला खूप ग्रेव्ही ती टेस्टी लागते. चला तर आपण आता प्लेटिंग करून घेऊया. ही माझी गरम गरम कालवं एकदम खाण्यासाठी रेडी आहेत. तर ही रेसिपी मी रिपीट का केली की जर कोणी आमचे नवीन सबस्क्रायबर असतील तर त्यांच्यासाठी खास ही रेसिपी मी रिपीट केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यांदा आम्ही जेव्हा शूट केलेलं आहे मी खूप सुरुवातीला ही रेसिपी तुम्हाला दाखवली होती. पुन्हा कालवं कशी काढतात हेसुद्धा मी तुम्हाला दाखवलं असतं, तर तोसुद्धा व्लॉग माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. तर अशी माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत बेल दाबा जेणेकरून माझे येणारे पुढच्या व्लॉग्सचे नोटिफिकेशन तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.